विद्युत प्रभाराबद्दल शिकल्यावर काही प्रयोग करून आपण प्रभाराबद्दल थोडी आणखीन माहिती घेऊया एक व्ही सी पाईप घेऊन लोकरी कापडावर घासूया हा पाईप आता कागदाच्या कपट्यांजवळ नेला तर काय होईल हे कपटे त्याकडे आकर्षित होतील ओढले जातील आपण हा व्ही सी पाईप रेशमी कापडावर घासला तर असंच घडेल का बघूया हो रेशमी कापडावर पी व्ही सी पाईप घासून कागदाच्या कपट्यांजवळ नेला तर कपटे त्याकडे आकर्षित होतात इतर कोणत्या गोष्टी हा पी व्ही सी पाईप आकर्षित किंवा प्रतिकर्षित करू शकेल पाण्याची धार प्लॅस्टिकचे स्ट्रॉ शीतपेयाचे कॅन कोरडी पानं अशा विविध गोष्टी घेऊन हा प्रयोग करून बघा हाच प्रयोग पी व्ही सी पाईप व्यतिरिक्त इतर वस्तू वापरून करून पहा धातूंवर आपण स्थितिक विद्युत प्रभार निर्माण करू शकतो का अर्थात कागद आकर्षित होणं या घटनेवरून पी व्ही सी पाईपवर असलेल्या प्रभाराबद्दल आपल्याला काहीच माहिती मिळत नाही तसंच त्याच्या इतर गुणधर्मांबद्दलही माहिती मिळत नाही म्हणजेच पी व्ही सी पाईपवर धनप्रभार आहे की ऋणप्रभार आहे ते आपल्याला माहीत नाही मग पाईपवर कोणता प्रभार आहे ते आपण कसं ओळखणार विद्युतदर्शी एखादी वस्तू विद्युत प्रभारित आहे किंवा नाही हे तुम्ही कसं ओळखाल आपण विद्युतदर्शी हे एक साधं उपकरण तयार करू शकतो कृती ॲल्युमिनियम फॉईल म्हणजेच ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा घेऊन तिच्या पातळ पट्ट्या कापूयात त्याला एक भोग पाडूया एक काचेची बाटली घेऊया त्याच्या झाकणाला एक छोटा भोग पाडूया त्यात सायकलचा स्पोक घालूया आता ह्या दोन ॲल्युमिनियमच्या पट्ट्या त्या सायकलच्या स्पोकवर ठेवूया आपण काचेच्या बाटलीचं झाकण बंद करूया आपल्याला हे माहीत आहे धातू हे इलेक्ट्रॉन्सचे सुवाहक आहेत आपण कुठलीही प्रभारीत वस्तू नेली तर त्या वस्तूवरील प्रभारासारख्या दुसऱ्या प्रभाराचे विद्युतदर्शीच्या पार दुसऱ्या टोकापर्यंत प्रतिकर्षण होतं हे एका प्रकारचे प्रभार आहेत वस्तूवर धनप्रभार असेल तर धनप्रभार विद्युतदर्शीच्या रॉडवर संक्रमित होतील तसंच वस्तूवर ऋणप्रभार असेल तर ऋणप्रभार विद्युतदर्शीच्या रॉडवर संक्रमित होईल व पट्टीपर्यंत पसरेल ते पातळ ॲल्युमिनियमच्या पट्टीवर पण असतात समान प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की विद्युतदर्शीच्या जवळ नेलेल्या वस्तूवर प्रभार आहे प्रभाररहित म्हणजे प्रभार नसलेल्या वस्तूमुळे पातळ पट्ट्यांमध्ये काहीही हालचाल होत नाही तुम्ही अजून थोडं जास्त वेळ घर्षण केलं तर काय होईल खूप जास्त प्रतिकर्षण होईल का आपण जास्त वेळ घासलं तर पी व्ही सी पाईपवर जास्त प्रभार निर्माण होईल त्यामुळे दोन्ही अॅल्युमिनियम पट्ट्यांमधील अंतर वाढेल विद्युत आपण हाताने स्पर्श केला तर अल्युमिनियमच्या पातळ पट्ट्या पडतील कारण विद्युतदर्शीमधील प्रभार आपल्या शरीरातून जमिनीकडे वहन केला जाईल आता ॲल्युमिनियमच्या पट्टीवर कोणताच प्रभार शिल्लक नाही प्रयोगशाळेमध्ये चांगल्या खूप वरच्या दर्जाचे विद्युतदर्शी असतात ते मोठ्या काचेच्या भांड्याचे बनलेले असतात आपण ॲल्युमिनियमच्या पट्ट्या वापरल्या त्याऐवजी त्यामध्ये सोन्याचे पत्रेही वापरतात एखादी वस्तू प्रभारित आहे किंवा नाही हे विद्युतदर्शीमुळे समजतं सर्व पदार्थ किंवा वस्तू प्रभारित असतात जेव्हा धनप्रभारित कण जास्त असतात तेव्हा आपण ती वस्तू धनप्रभारित आहे असं म्हणतो जेव्हा ऋणप्रभार जास्त असतो तेव्हा वस्तू ऋणप्रभारित आहे असं म्हणतो <swallowed> जेव्हा दोन्ही प्रभार समान असतील तेव्हा आपण म्हणतो की वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत त्यांच्यावर कुठलाही विशिष्ट प्रभार नाही ढगांमध्ये विद्युत प्रभार तयार झाले की वीज चमकते वीज चमकणे ही एक अत्यंत आश्चर्यकारक नैसर्गिक घटना आहे आकाश काळ्या ढगांनी पूर्ण भरलेले असते ढग आकाशात तरंगत असतात काळ्या ढगात काय असतं त्यात बर्फाचे छोटे कण आणि पाण्याची वाफ असते या कणांची ढगामध्ये सतत हालचाल सुरू असते वादळाच्या वेळी ही हालचाल अधिक वेगाने होते ढगामध्येच एक छोटेसे वादळ होते कणांचे एकमेकांशी घर्षण होते बर्फाचे काही कण जड तर काही हलके असतात हलके कण वरच्या भागात जातात तर जड कण खाली जातात या प्रक्रियेत त्यांचं घर्षण होते यामुळे हलके कण धनप्रभारित होतात आणि कण ऋण प्रभारित होतात, होतात। पुरेसा भार निर्माण झाल्यावर ठिणगी तयार होते आणि आपल्याला वीज चमकताना दिसते हे चमकणं ढगामध्ये होतं हा वीज चमकण्याचा पहिला प्रकार आहे यामध्ये गडगडाट होत नाही जास्त वेळा याच प्रकारचे विजेचे चमकणे आपण पाहतो जेव्हा दोन विद्युत प्रभारित ढग एकत्र येतात तेव्हा त्या ढगांमध्ये वीज चमकते तेव्हा आपण खूप मोठा ढगांचा गडगडाट ऐकतो हा वीज चमकण्याचा दुसरा प्रकार आहे तिसरा प्रकार म्हणजे ढग आणि जमिनीमध्ये ठरणारा जमीन किंवा जमिनीवरील वस्तू सहसा विद्युतदृष्ट्या उदासीन असतात त्यांच्यावर धन किंवा ऋण कुठलाच प्रभार नसतो काही वेळा ढगांमध्ये खूप विद्युत भार तयार होतो तो जमिनीवरील ऋणप्रभार प्रतिकर्षित करतो म्हणजेच ऋणप्रभाराला दूर ढकलतो यामुळे इतर गोष्टी जसे की इमारती झाडे देवळे इत्यादींवर धनविद्युत प्रभार तयार होतो अतिरिक्त प्रभार जमिनीवरील धनप्रभाराकडे आकर्षित होतो हवा विद्युतची दुर्वाहक आहे हवेमधून वीज सहजपणे वाहून नेली जात नाही मात्र हवेत साठलेले विद्युत प्रभार खूप जास्त झाले तर हवा विजेची सुवाहक होते आणि प्रभार वाहू लागेल यामुळे वीज चमकते यावेळी खूप जास्त उष्णता निर्माण होते हे सर्व अत्यंत कमी वेळात घडते गरम झालेली हवा खूप वेगाने प्रसरण पावते आणि परंत हवेला खूप जास्त प्रमाणात ढकलते याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी ऊर्जा निर्माण होते आणि आपण ढगांचा गडगडाट ऐकतो तुम्ही ऐकले असेल वीज पडून झाडे इमारती नुकसान यांच बहुतेक वेळा इमारत किंवा झाडांना आग लागते वीज निर्माण होणाऱ्या प्रचंड प्रमाणात उष्णता ऊर्जेमुळे असं घडत हे टाळण्यासाठी विजेला जमिनीपर्यंत सुरक्षित मार्ग निर्माण करणं हे गरजेचं आहे तडितरक्षक उपकरणानं वीज पडण्यापासून इमारतींचे संरक्षण होते तडितरक्षक पट्टी तांबे किंवा तत्सम विद्युत सुवाहक धातूंची बनलेली असते इमारतीच्या सर्वात वरच्या भागावर त्याचे एक टोक असते एक सुवाहक धातूंनी ही पट्टी जमिनीपर्यंत जोडलेली असते वीज पडते तेव्हा सर्व ऋण प्रभार या पट्टीमार्फत जमिनीत पोचतात आणि इमारतीचे नुकसान टाळते यामुळे इमारतीबरोबरच आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते जगभरात प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठेतरी पन्नास तरी विजा पडतात खरं तर एवढा ऋणप्रभार पृथ्वीला मिळत असेल तर पृथ्वी ऋणप्रभारीत असायला हवी बरोबर प्रत्यक्षात पृथ्वी तिला या विजेच्या आघातामुळे मिळणाऱ्या ऋणप्रभाराच्या मानानं खूपच मोठी आहे पृथ्वी ही एक अतिशय मोठी विहीर समजली जाते जसं प्रचंड मोठ्या महासागरात काही थेंब मिसळल्यानं त्याची पातळी वाढत नाही तद्वतच पृथ्वीमध्ये काही प्रभारांच्या वाढीमुळे तिची उदासीन अवस्था बदलत नाही वीज कडाडत असेल तर घराच्या आत जाऊन थांबावे उंचावर किंवा झाडाखाली कधीही थांबू नये सारांश पी व्ही सी लोकरीचे किंवा रेशमी कापड घासून पाईप, पाईप कागदाच्या कपट्यांजवळ नेला तर कपटे त्याकडे आकर्षित होतात कारण पाईपवर विद्युत प्रभार निर्माण होतो एखादी वस्तू प्रभारित आहे किंवा नाही हे विद्युत दर्शीमुळे समजते काळ्या ढगांमध्ये बर्फाचे छोटे कण व वा पाण्याची वाफ असते हलके कण धनप्रभारित होतात व जड कण ऋण प्रभारित होतात होता। पुरेसा भर निर्माण झाला की ठिणगी तयार होते व वीज चमकताना दिसते वीज कडकडायला लागली तर घराच्या आत थांबावं उंचावर किंवा झाडाखाली थांबू नये पारिभाषिक शब्द आकर्षण प्रतिकर्षण विद्युत दर्शी, विद्युत प्रभार तडितरक्षक तडिताघात वीज चमकणे